नमस्कार, मी शाल्वी. आणि मी विष्णू. तुमचं स्वागत करतो आहोत अलगत छेडले मन कोणी या अनोख्या प्रेम कहाणीच्या 5व्या एपिसोडमध्ये. खूप हळूवार उलगडत जाणारी, तुम्हाला देखील प्रेमात पडून जाईल अशी एक लव्ह स्टोरी आहे. तेव्हा नक्की शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन देखील प्रेस करा. चला तर सुरू करूयात 5वा भाग. त्यांच्यातील संवाद व्हॉट्सअपमुळे खूप वाढू लागला. मग हा लाईक्स डिसलाईक्सपर्यंत पोहोचला. खरं तर एकमेकांना भेटण्याची ओढ खूप लागलेली, पण फारशी अशी एकमेकांची ओळख नसल्यानं थेट आपण भेटूयात वगैरे कसं विचारायचं या संभ्रमात ते होते. त्याच्या स्वभावामुळे त्याला ती आवडत असली तरी त्यात त्याला ते दाखवून द्यायचं नव्हतं, त्यामुळं भेटूयात वगैरे असं काही त्यानं विचारलं नाही. शेवटी तीच बोलली, अभी उद्या काय करतोयस? विशेष असं काही नाही. का ग? मग उद्या ये ना आमच्याकडे, नवीन फ्लॅट बुक करायचं रे. आमच्या पप्पांचा प्रोजेक्ट आहे, त्याचंच कन्स्ट्रक्शन आहे. मला जो आवडेल तो बुक करायचा आहे असं म्हटले पप्पा. म्हणजे तुझे पप्पा बिल्डर आहेत? हो, तुला नव्हतं माहिती? सांगितलं तर कळेल ना. चिडला लगेच. चिडका कुठचा? अरे आपण भेटून आठवडा पण नाही झालाय. जेव्हापासून बोलतोय तेव्हापासून आपलाच विषय चालू आहे. घरचा विषयच कधी नाही निघाला, मग कसं सांगणार? जाऊ दे, आता समजलं ना तुला? हो समजलं. तर तू उद्या फ्लॅट पाहायला येतोयस, बघूयात तुझी आवड कशी येते. ठीक, येतोय उद्या मी. येस बॉस. आणि हो, तू फक्त नाश्ता करून येतोयस, जेवायला आमच्या घरी येतोयस, ओके? नाही नाही, मी जेवूनच निघतो घरून. तू जेवायला आमच्याच घरी येतोयस बोललीये मी, तुझी परमिशन नाही विचारली. तू येतोयस म्हणजे येतोयस. मला फारसं नाही येत स्वयंपाक करता, पण मम्मी छान बनवते. ए, असं काय डिरेक्टली जेवायला वगैरे? तुझ्या घरी काय म्हणतील? ओय, घरी काय म्हणतील म्हणजे मी मम्मीला बोललेली आहे ती स्पेशल काहीतरी बनवूयात म्हटलेली आहे, आणि तू नाही आलास तर मम्मी नाराज होईल. आता तूच ठरव काय करायचं ते. ओके मॅम, मी येतोय उद्या जेवायला आणि फ्लॅट पाहायला. पण बस ये हुई ना बात. बरं, और कुछ? नाही, काही नाही. असेल तर सांगा मॅम, आप सिर्फ हुकुम कीजिए. ओ बस बस, एवढं काही नको. हा, मी हुकुम वगैरे नाही करत, रिक्वेस्ट केली आहे की तू उद्या यावं म्हणून. हो ग, आय एम जस्ट किडिंग. ऐक रे, मी जरा पार्लरला चालले आता, त्यामुळे ऑफलाईन असेल. परत आले की करते तुला मेसेज. जा. आता काय झालं? अगं, एवढी सुंदर दिसतेस, तुला काय गरज आहे पार्लरची? ओ थँक्यू. येते रे लगेच.